नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सात जुलै दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी बघा चालू घडामोडी खूप महत्वाचे असते आपल्याला माहीत असणं कारण की काय आहे आपले जे दुसरे सब्जेक्ट असतात त्याच्यावर जेवढे प्रश्न विचारले जातात तेवढाच महत्वाचा टॉपिक म्हणजे हा चालू घडामोडी असतो त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तेवढेच प्रश्न आपल्याला चालू घडामोडीवर सुद्धा विचारले जातात त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर दुर्लक्ष करू नका व्यवस्थित हा जो आहे अभ्यासाविषय आणि खूप महत्वाचा असा टॉपिक आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात जुलै दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी बघणार आहोत सगळ्यात आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्त्वाचं हो म्हणजे सबस्क्राईब बटनच्या साईडनी जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल आता जसं मी रोज डेली चालू घडामोडीचे व्हिडिओ अपलोड करत आहे तर त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही बेल बटनवर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सात जुलै दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी तर बघा आजचा पहिला प्रश्न बघा तर पहिला प्रश्न काय विचारला गेलेला आहे की बघा नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स बघा नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सचे नवीन संचालक कोण बनलेले आहेत जे नवीन संचालक कोण बनलेले आहेत तर त्यांचं नाव काय आहे तर बघा त्यांचं नाव आहे डॉक्टर मोहन वाणी या ज्या आहेत नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सच्या नवीन संचालक संचालक बनलेले आहे नंतर बघा काही महत्वाचे आपण पॉइंट्स बघून घेऊया नॅशनल सेंटर फॉर सायटोलॉजी जैव तंत्रज्ञान विभाग आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत ही प्रमुख संशोधन संस्था आहे ते त्याचबरोबर या नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स ची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये स्थापना झालेली आहे आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी नंतर बघा काही आपण नियुक्त्या बघून घेऊया तर बघा इंडियन एअरफोर्स अकादमीचे नवीन कमांडंट कोण आहे तर त्यांचं नाव आहे बी चंद्रशेखर ठीक आहे नंतर बघा कार्स इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ कोण आहे तर तकुया सुमुरा ठीक आहे नंतर बघा भारतीय लष्कराचे नवीन उपसेना प्रमुख कोण आहेत तर डिप्टी चीफ ऑफ आर्मी स्टाफ तर चिनिरा बनसी पोनप्पा ठीक आहे हे जे आहेत इंडियन लष्कराचे नवीन उपसेना प्रमुख आहेत ठीक आहे नंतर बघा भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक कोण आहे तर त्यांचं नाव आहे जी अशोक कुमार ठीक आहे नंतर बघा वित्तीय सेवा विभागाचे नवीन सचिव कोण आहेत तर ते आहे संजय मल्होत्रा ठीक आहे अशा प्रकारे ज्या नवीन नियुक्त्या आहेत त्या सुद्धा आपण बघितलेल्या आहे नंतर बघा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तो दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे की केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र यांनी कोणत्या संस्थेत ग्राउंड आणि एरियल वाहने विकसित करण्यासाठी भारतातील पहिल्या स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा तिहानचे उद्घाटन केलेले आहे बघा हा प्रश्न आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद ठीक आहे येथे उद्घाटन केलेलं आहे नंतर बघा काही महत्त्वाचे आपण पॉईंट्स बघून घेऊया तर फुल फॉर्म काय आहे तर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब ऑन ऑटोनॉमस नेव्हिगेशन ठीक आहे टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब ऑन ऑटोनॉमस नेव्हिगेशन हे जे आहे तिहांचा फॉर्म आहे नंतर बघा केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आय आय टी हैदराबाद कॅम्पसमध्ये मानवरहित ग्राउंड आणि हवाई वाहने विकसित करण्यासाठी ती भारतातील पहिल्या अत्याधुनिक स्वायत्त नेव्हिगेशन सुविधेचे म्हणजे तिहानचे उद्घाटन केलेले आहे तिहान तुम्ही लक्षात ठेवा तिहान हा एक बहुविद्याशाखीय उपक्रम आहे जो भारताला भविष्यात आणि पुढील पिढीला स्मार्ट मोबिलिटी तंत्रज्ञानाचा जागतिक खेळाडू बनवेल ठीक आहे लक्षातच द्या नंतर बघा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तर तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं गेलेला आहे की आमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कोणत्या सुरक्षा दलाने ऑपरेशन नारकोस नावाची विशेष मोहीम सुरू केलेली आहे ठीक आहे तर कोणत्या दलाने तर बघा रेल्वे संरक्षण दल सेवा म्हणजेच आर पी एफ एसने ही जी आहे नार्कोस ऑपरेशन नॉर्कोस नावाची विशेष मोहीम सुरू केलेली आहे तर कशासाठी तर आंबली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी रेल्वे संरक्षण दल सेवाने ऑपरेशन नार्कोस नावाची विशेष मोहीम सुरू केलेली आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाचं आहे नंतर बघा काही इम्पॉर्टंट आपण पॉइंट बघून घेऊ याबद्दल तर बघा अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस म्हणजेच काय तर आर पी एफ एसने ऑपरेशन नार्कोस नावाची विशेष मोहीम सुरू केलेली आहे ठीक आहे ऑपरेशन नार्कोस अंतर्गत रेल्वे संरक्षण दल सेवेने चौतीस तस्करांना अटक सुद्धा केलेली आहे आणि चाळीस कोटीहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त सुद्धा करण्यात आलेली आहे हे मोहीम सुरू झाल्यानंतर ठीक आहे नंतर, नंतर बघा आर पी एफ एसचा फुल फॉर्म आपण पाहलाच आहे आताच तर रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स त्याचबरोबर हे एक केंद्रीय शासकीय दल आहे आणि जे भारतीय रेल्वे आणि रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते ठीक आहे तर महासंचालक कोण आहे तर त्यांचं नाव आहे संजय चंदर आणि रेल्वे मंत्री कोण आहे तर अश् अश्विनी वैष्णव ठीक आहे रेल्वे मंत्र्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवा महत्वाचं आहे अश्विनी वैष्णव ठीक आहे आपण आता काही रेल्वेवर प्रश्न बघून घेऊया तर बघा मिशन जीवन रक्षा संरक्षण दल हे कशाशी संबंधित आहे तर रेल्वे संरक्षण दल सेवा म्हणजेच आर पी एफ सी संबंधित आहे ठीक आहे नंतर बघा भारतीय रेल्वेद्वारे देशातील सर्वात मोठी कुस्ती अकादमी कुठे स्थापन करण्यात येईल ठीक आहे तर ते दिल्ली या ठिकाणी होणार आहे नंतर बघा ऑपरेशन महिला सुरक्षा सुरक्षा हे कोणत्या दलाशी संबंधित आहे आहे तर रेल्वे संरक्षण दल ठीक नंतर बघा भारतीय रेल्वेच्या कोणत्या नेटवर्कने पहिला क्यू आर कोड आधारित पेमेंट लॉन्च केलेलं आहे तर ते आहे दक्षिणी नेटवर्क नंतर बघा पाचव्या क्रमांकाचं सेंट्रल वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजना राबवणारे पहिले स्टेशन कोणते बघा सेंट्रल वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजना राबविणारे पहिले रेल्वे स्टेशन कोणते तर विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन ठीक आहे अशा प्रकारे आपण काही रेल्वेवर सुद्धा प्रश्न बघितलेले आहे नंतर बघा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न तर डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडद्वारे जारी केलेल्या स्टार्टअप रँकिंग दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कोणती राज्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य बनलेली आहे किंवा ठरलेली आहे तर हा जो इंडेक्स आहे ही रँकिंग आहे कोणी जारी केलेली आहे तर डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडद्वारे ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे सर्वोत्तम कामगिरी करणारं रा रा राज्य कोणतं तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व म्हणजेच काय तर मेघालय कर्नाटक आणि गुजरात वरीलपैकी तिन्ही राज्य यांनी सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे यामध्ये ठीक आहे आता महत्त्वाचे आपण पॉइंट बघून घेऊया याबद्दल थोडीशी माहिती तर बघा या क्रमवारीनुसार स्टार्टअप रँकिंग दोन हजार एकवीस मध्ये गुजरात आणि कर्नाटक राज्य हे सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य आहे आणि त्याचबरोबर ईशान्येकडील राज्यांमध्ये मेघालयाने अव्वल स्थान पटकावलेले आहे या निर्देशांकात सात क्षेत्रामध्ये केलेल्या सुधारणेच्या आधारे राज्यांचे मूल्यमापन केलेले आहे आणि या क्षेत्रामध्ये संस्थात्मक समर्थन नाविन्यपूर्णतेला दे चालना देणे बाजारात प्रवेश प्रदान करणे आणि भांडवल प्रदान करणे आणि यासारख्या सव्वीस कृतीबिंदू आहेत ठीक आहे या ज्या सगळ्या बाबी आहे या लक्षात घेऊन या राज्यांचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे ठीक आहे नंतर बघा काही इतर राज्याची क्रमवारी तर यामध्ये बघा मोठे जे राज्य आहेत त्या राज्यांच्या श्रेणीतील सर्वोच्च कामगिरी करणारे राज्य कुठले केरळ महाराष्ट्र ओडिसा आणि तेलंगणा ठीक आहे नंतर बघा केंद्रशासित जे प्रदेश आहे त्या प्रदेशातील प्रदेशा श्रेणीतील सर्वोच्च स्थान किंवा सर्वोच्च चांगले काम कोण करणारे राज्य कुठले तर जम्मू आणि काश्मीर नंतर बघा लिडर श्रेणीमध्ये अव्वल कामगिरी करणारे राज्य कुठले उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड तामिळनाडू अंदमान निकोबार अरुणाचल प्रदेश आणि गोवा हे सगळे राज्य आहे हे लिडर श्रेणीमध्ये अव्वल ठरलेले आहे ठीक आहे नंतर बघा उद्योग स्टार्टअप पर्यावरण असलेले राज्य कुठले तर ते आहे आंध्र प्रदेश बिहार आणि मुझोरम लडाख ठीक आहे नंतर बघा महत्वाकांक्षी नेतृत्व असलेले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश छत्तीसगड दिल्ली मध्य प्रदेश राजस्थान चंदीगड पुदुचेरी आणि नागालँड ठीक आहे हे जे सगळे पॉईंट्स आहे ना जर तुम्हाला लक्षात राहील तर नक्की लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा कारण की आपल्याला असेच प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात ठीक आहे उदोनमुख स्टार्टअप पर्यावरण असलेले राज्य कुठले तर आंध्र प्रदेश बिहार मिझोरम आणि लदाख ठीक आहे ही जी रँकिंग आहे ही कोणी जारी केलेली आहे तर डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड यांनी ही जी रँकिंग आहे ती जारी केलेली आहे आणि ही जी आहे कितवी आवृत्ती आहे तर ही आहे तिसरी आवृत्ती ठीक आहे नंतर बघा पाचव्या क्रमांकाचा प्रश्न तर मलेशिया ओपन दोन हजार बावीस बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद हे कोणी जिंकलेले आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर तीन विक्टर एक्सेल सेन बघा विक्टर एक्सेल सेन हे जे आहे डेन्मार्क कडून खेळलेले आहे यांनी मलेशिया ओपन दोन हजार बावीस ची बॅडमिंटन स्पर्धा जी आहे त्यामध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे ठीक आहे नंतर बघा काही महत्वाच्या पण पॉईंट्स बघून घेऊया तर डेन डेन्मार्कच्या विक्टरने जपानच्या केटो मोमोटाला एकवीस चार व एकवीस सातने पराभूत करून मलेशिया ओपन दोन हजार बावीसची विजेतेपद जिंकलेली आहे तर आपण इतर पुरस्कार बघून घेऊया याच स्पर्धेतील तर बघा महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर बघा रथ चानोक इन्तानोन ह्या ज्या आहेत थायलंडच्या आहे त्याचबरोबर पुरुष पुरुष दुहेरी कोणी जिंकलेल्या आहे तर ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी हे जे आहे जपानच्या आहे त्याचबरोबर महिला दुहेरी कोणी जिंकलेली आहे तर अप्रिया रायू आणि सिटी फादिया सिल्वा रामधंगी या ज्या आहेत इंडोनेशिया यांनी जिंकलेल्या आहेत त्याचबरोबर मिश्र दुहेरी कोणी जिंकलेल्या आहेत तर बघा झेंग सिवेई आणि हुआंग याकिन ओंग हे जे आहे चीनच्या आहे यांनी हे विजेतेबद्दल जिंकलेले आहे आणि आयोजन स्थळ कुठे झालेलं होतं याचं आयोजन तर मलेशिया या ठिकाणी आयोजन झालेलं होतं या स्पर्धेचं ठीक आहे नंतर बघा सहाव्या क्रमांकाचा प्रश्न तर सहाव्या क्रमांकाचा प्रश्न महत्वाचा आहे थोडं लक्षात ठेवा ठीक आहे कोरोना विषाणूचे सध्याचे प्रकार जलद आणि अचूकपणे ओळखण्यासाठी कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी को वॉर स्कॅन नावाची नवीन कोविड नाईन्टीन चाचणी विकसित केलेली आहे ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अमेरिका या देशातील शास्त्रज्ञांनी ही जी आहे को वॉर स्कॅन नावाची नवीन कोविड नाईन्टीनची चाचणी विकसित केलेली आहे ठीक आहे आता बघा याबद्दल थोडीशी आपण माहिती बघून घेऊया तर बघा यु एस शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचे सर्व प्रकार जलद आणि अचूकपणे ओळखण्यासाठी को वॉर स्कॅन नावाची नवीन कोविड नाईन्टीन चाचणी ही विकसित केलेली आहे या चाचणीच्या मदतीने सार्ज कोविड टू चा कोणताही प्रकार एका तासाच्या आत फक्त जलद चाचणीने शोधला जाऊ शकतो ठीक आहे तर या नावाची जी चाचणी आहे महत्वाची आहे तर लक्षात ठेवा को वॉर स्कॅन ठीक आहे नंतर बघा सातव्या क्रमांकाचा प्रश्न तर काय विचारलेला आहे यामध्ये की बॉक्सिंग टुर्नामेंट एलोरडा कप दोन हजार जिंकलेली आहेत बघा तर बघा भारताने एकूण चौदा पदके या टुर्नामेंटमध्ये जिंकलेली आहे ठीक आहे या कोणती कोणती टुर्नामेंट आहे ही तर बॉक्सिंग टुर्नामेंट एलोरडा कप दोन हजार बावीस यामध्ये भारताने चौदा पदके जिंकलेली आहे एकूण चौदा ठीक आहे तर या बॉक्सिंग टुर्नामेंटमध्ये एलोडा कप मध्ये भारताने एकूण चौदा पदके जिंकलेले त्यामध्ये दोन आहे दोन रजत आहे आणि दहा कांस्य पदक आहे ठीक आहे तर या स्पर्धेचे एलोडा कप दोन हजार बावीसचे चे आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले होते तर नूर सुलतान कझाकिस्तान या ठिकाणी करण्यात आलेले होते ठीक आहे नंतर बघा आठव्या क्रमांकाचा प्रश्न इथे काय विचारलेला आहे की बघा हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या भुरून ए एस के प्रायव्हेट इंडिया फ्युचर युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार बावीसनुसार कोणते शहर छेचाळीस युनिकॉर्नसह भारताची युनिकॉर्न राजधानी बनलेली आहे किंवा आहे ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बेंगलुरू ठीक आहे लक्षात असू द्या नंतर बघा नव्या क्रमांकाचा प्रश्न इथे काय विचारलेला आहे की गेमिंग प्लॅटफॉर्म पोकरबाजी डॉट कॉम बघा आता जे प्रश्न आहेत ना है है गेमिंग वगैरे अम्बेसिडर किंवा याच्यावर खूप विचारला जात आहे ठीक आहे तर गेमिंग प्लॅटफॉर्म पोकरबाजी डॉट कॉमचा चा नवीन ब्रँड अँबेसिडर कोण आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन शाहिद कपूर हे जे आहेत पोकरबाजी डॉट कॉमचे चे नवीन ब्रँड अँबेसिडर आहेत ठीक आहे हा जो आहे पोकरबाजी डॉट कॉम हा गेमिंग प्लॅटफॉर्म आहे ठीक आहे नंतर बघा दहाव्या क्रमांकाचा प्रश्न ई एन सुधीर यांचे निधन झालेले आहे ते कोण होते असा हा प्रश्न आहे तर हे जे आहे भारताचे पूर्व गोलकीपर होते ठीक आहे हे लक्षात ठेवा अशा प्रकारे हे जे आपण प्रश्न उत्तर आहे व्यवस्थित बघितलेले आहे करंट अफेअर्सचे हे प्रश्न आहेत तुम्ही व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित व्हिडिओ बघा याची जी पीडीएफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आणि लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल टेलिग्रामची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तिथे सगळ्या पीडीएफ्स अवेलेबल आहे तुम्ही नक्की जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल सुद्धा तिथे सुद्धा तुमची लिंक जी आहे टेलिग्राम चॅनलची आणि या एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे जर तुम्हाला आणखी कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओज हवे असतात ते सुद्धा मला नक्की कळवा तेसुद्धा व्हिडिओज मी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू